पावसाळा चालू झालेला आहे आणि मस्तपैकी पाऊस पडतोय. आता आपल्याला आपल्या बागेमध्ये फुलांची रोपं लावायची आहेत आणि आपल्याला अशी रोपं हवीत जी लो मेंटेनन्स आहे, त्यांची जास्त काळजी घ्यायची गरज नाही. पावसाळ्यात भरपूर फुलं देखील हवीत आणि आपल्या खिशामध्ये 100 ते 120च रुपये आहेत. तर ह्या 100 ते 120 रुपयामध्ये 5 किंवा 6 रोपं, मी आपल्याला 6 रोपांची अशी नावं सांगतो जी आपण कोणत्याही नर्सरीमधून घेऊन याल तर ह्या 120 रुपयात ही रोपं आपल्याला सहज मिळतील. ही पावसाळ्यात भरपूर फुलं देणारी रोपं असतील आणि या रोपांना अगदी आपल्याला काहीच काळजी घ्यायची गरज नाही. लो मेंटेनन्स, खूप जास्त खतं नको, खूप जास्त पाणी नको, अशी ही रोपं मी आपल्याला सजेस्ट करणार आहे. तेव्हा मी राजेश चाटपे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोडमध्ये आपलं आज स्वागत करतो. रेन लिली, सर्वात आधी आपल्याला विकत घ्यायची आहे रेन लिली. आता ज्याचं नावच रेन लिली, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पाऊस पडला की या रेन लिलीला फुलं येणार, म्हणजे नावामध्येच लिली आणि रेन दोन्ही गोष्टी आल्या. रेन लिलीमध्ये पिवळा, पांढरा आणि गुलाबी असे 3 रंग येतात. याशिवाय काही हायब्रिड कलर देखील असतात ज्याच्यामध्ये लाल कलर असता किंवा काही मल्टी कलर असतात, तर हे कलर देखील मिळतात. रेन लिलीचा कंद आपल्याला 20 रुपये 30 रुपये किमतीमध्ये सहज मिळतील आणि रेन लिलीच्या, पिवळ्या रेन लिलीच्या बिया तर आपल्याला सहज मिळतात, कुठेही मिळतात. तिचे कंदही भरपूर वाढतात तर कोणीही आपल्याला फ्रीमध्ये देईल. पण नर्सरीतून आणत असाल तर 20 रुपये किमतीत आपल्याला याचं रोप देखील मिळेल. आपण ऑनलाईन मागवला तर 20 रुपयात याचा कंद देखील मिळेल. हे रेन लिलीचे कंद आणून लावा. पाऊस पडला की आपल्याला फुलं मिळतील, आहे की नाही मजा? तर रेन लिली मागवा. निशिगंध, आता जसे रेन लिलीचे कंद असतात सेम निशिगंधाचे देखील कंद असतात आणि निशिगंधाचे कंद आपल्याला 20 रुपयामध्ये कोणीही सहज देईल. निशिगंधाचं जर रोप घ्यायला गेलात तर 20 ते 30 रुपये किमतीमध्येच रोप आपल्याला मिळेल. निशिगंधाला पांढऱ्या रंगाची अतिशय सुंदर आणि अतिशय सुगंधी अशी फुलं येतात. आपल्याला देवपूजेसाठी जर रेग्युलर फुलं हवी असतील आणि पावसाळ्यात भरपूर फुलं हवी असतील तर निशिगंधाचे भरपूर कंद लावा. निशिगंधाच्या रोपांना ऊन थोडंसं हवं असतं आणि निशिगंधाचे मल्टीपेटल आणि सिंगल पेटल, म्हणजे एक पाकळी किंवा बहुपाकळी असे प्रकार मिळतात. हे दिसायला देखील सुंदर असतात, त्याचा सुगंध देखील असतो आणि पावसाळ्यात त्याचे आपल्याला भरपूर फुलं मिळतात, म्हणून पावसाळ्यात ही रोपं आपण आणून लावायची. याच्यानंतर आपल्याला आणायची आहे अपराजिता, म्हणजे गोकर्ण. आता नावातच गोकर्ण, गो कर्ण, गो जावाला गो नाही तर गो म्हणजे गायीचा गो, कर्ण म्हणजे कान. तर ज्याची फुलं गायीच्या कानासारखी असतात त्यामुळे त्याचं नाव पडलेलं आहे गोकर्ण. हा वेलवर्गीय प्रकार आहे, याला पावसाळ्यात खूप छान आणि खूप सुंदर अशी फुलं येतात. गोकर्णाची पांढरी, फिक्कट निळसर पांढरी आणि गडद निळा रंग, या 3 रंगामध्ये गोकर्णाची फुलं येतात. आता हायब्रिडमध्ये काही नवीन रंग पण काढलेत, जांभळा कलर काढलेला आहे, काही आणखीन वेगळे पण कलर काढलेले, पण गावरान प्रकारात आपल्याला गोकर्णाचे 3 रंग मिळतात. निळ्या गोकर्णाचा ब्ल्युटी आपण ऐकलेला असाल की खूप छान बनतो. हा ब्ल्युटी शुगर पेशंटसाठी, म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असा गोकर्णाचं रोप बियांपासून तयार होतं आणि कोणत्याही नर्सरीत आपल्याला 20 ते 30 रुपयात गोकर्णाची वेल कुणीही सहज देईल. गोकर्णामध्ये एक पाकळी आणि बहुपाकळी, खास करून 5 पाकळीची फुलं येतात. 5 पाकळी फुलं दिसायला देखील सुंदर असतात आणि एक पाकळीही अतिशय सुंदर असतात आणि पावसाळ्यात ही रोपं फार छानपैकी फुलतात. त्याच्यामुळे गोकर्ण आपल्या बागेमध्ये आपण नक्कीच असायला हवा, नक्कीच लावायला हवा. अलमांडा, दिसायला अतिशय सुंदर असे फुलं असलेलं, वेगवेगळ्या रंगामध्ये आणि अतिशय सुंदर असे फुलं असलेलं हे झाड आहे. अतिशय झपाट्यानं वाढणारं हे झाड आहे आणि हे झाड वाढायला वेलीप्रमाणे वाढत असल्यामुळे हे भिंतीवर चढवण्यासाठी, आपल्या कंपाऊंडवर, गार्डनच्या कंपाऊंडवर चढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असं झाड आहे. आणि नवीन जर बागकाम चालू करत असाल आपण तर अलमांडा पण नक्कीच लावा. आपल्या बागेला छान असा लुकही मिळतो आणि पावसाळ्यात भरपूर फुलं देखील मिळतील आपल्याला. एक्झोरा, एक्झोरामध्ये लाल रंग, पिवळा रंग आणि गुलाबी रंग मिळतो. आपण लाल रंग सहज बघितलेला असेल, पिवळा आणि पिंक, म्हणजे गुलाबी रंग थोडासा दुर्मिळ आहे, पण हे तीनही रंग अतिशय सुंदर असे आहेत. तीनही रंगाची फुलं पावसाळ्यात भरपूर येतात आणि एक्झोरा हा अलमंडाप्रमाणेच फार झपाट्याने वाढणारं झाड आहे. याचा आपल्या बागेमध्ये फार सुंदर असा लुक मिळतो. एक्झोराची फुले गुच्छागुच्छाने येतात, त्यामुळे याची, हे रोपं जर आपल्या बागेमध्ये असतील तर आपल्या बागेची शोभा खूप वाढते. आणि यातला लाल रंग जो आहे तो
तो वाढवायला अतिशय सोपा आहे। आणि तसंही पिवळा रंग आणि गुलाबी रंग थोडंसं काळजी घ्या, त्याची जास्त घ्यावी लागते। लाल रंगाचा एक्झोर आपल्याला तितकासा जास्त काळजी घेण्याची गरज नसते। एक्झोराची फुले गुच्छागुच्छाने येत असल्यामुळे हे आपल्या बागेची शोभा तर वाढवतात आणि पावसाळ्यात ही फुलं खूप मोठ्या प्रमाणात येतात, त्याच्यामुळे ही फुलं ही रोपं आपल्या बागेमध्ये नक्कीच असायला हवी। एक्झोराचं छोटं रोप आपल्याला 30-40 रुपयात सहज मिळेल। आपण बार्गिन जर केली तर 30-40 रुपयात हे रोप आपल्याला सहज मिळू शकतं। तगर, आता तगर देखील पावसाळ्यात भरपूर फुलं देणारं झाड, याला थोडासा सूर्यप्रकाश असला तरी चालतं पण फुलं भरपूर येतात। तगरला पांढऱ्या रंगाची फुलं येतात, ह्या फुलांना सुगंध नसतो पण दिसायला ही फुलं अतिशय सुंदर अशी असतात आणि ही फुले देवपूजेसाठी गजऱ्यासाठी चालतात, त्यामुळे हे रोप आपल्या बागेमध्ये नक्कीच असायला हवे। खरूज किंवा खरूजासारख्या त्वचा रोगासाठी तगर हे आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरले जाणारे झाड आहे, त्याच्यामुळे तगर आपल्या बागेमध्ये नक्कीच असायला हवे। तगरचं छोटंसं रोप आपल्याला कोणत्याही नर्सरीमध्ये 20 ते 30 रुपये किमतीत सहज मिळेल, ते आपण घेऊन या, नक्कीच लावा। म्हणजे ह्या 100 ते 120 रुपयात मी आपल्याला किती रोपं सांगितली, 6 रोपं सांगितली। आपली बार्गेनिंग पॉवर जर चांगली असेल तर आपल्याला ही 6 चे 6 रोपं 120 रुपये किमतीत मिळेल आणि 1-2 कटिंग देखील आपण त्या नर्सरीवाल्याकडून फ्रीमध्ये घेऊ शकता। आहे की नाही मजा? तेव्हा नक्कीच ही रोपं आणा। पावसाळ्यात ह्या रोपांना मेंटेनन्सची म्हणजे खूप जास्त काळजी घेण्याची, खूप खतं पाणी वगैरे खूप जास्त देण्याची गरज नसते, ही रोपं सहज आपल्या बागेत वाढतात। हा व्हिडिओ, ह्या व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा। आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन, हे जे बटन दिसतंय हे आठवणीने दाबा। हा व्हिडिओ आपल्या बाकी मित्रांना शेअर करा। फेसबुक, इंस्टाग्राम, ज्याही माझे यूट्यूबचं दुसरं चॅनल, ज्याही लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील त्या फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सगळं करा। पुरेसं झालं, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा, हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद।